जेव्हा संविधान नव्हतं तेव्हा काय बोलायची अनुमती नव्हती का, किंवा स्त्रियांना म्हणजे काय म्हणतो ते हक्क नव्हते का? तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की हक्क असणे आणि हक्क बजावण्यात फरक आहे. मला हक्क तर आहे बोलण्याचा, पण काय बोलायचं याचा हक्क नाही आहे मला. मी ती पर्टिक्युलर गोष्ट बोलू शकते याचा अर्थ असा नाही की मला बोलण्याचा हक्क आहे, पण मी मन स्वक्त बोलू शकते हा माझा हक्क आहे आणि तो मला संविधानाने दिला. या दोन गोष्टीत फरक आहे. जयभीम, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान गौरव समिती यांच्यातर्फे संविधान रॅली आयोजित करण्यात आली होती, तर आत्ता आपल्यासोबत आहे दिव्या शिंदे. जाणून घेऊया आजच्या दिवशी त्यांच्या भावना, तर काय सांगशील आज संविधान संविधान रॅलीमध्ये तू सामील झाली होतीस, तर या निमित्ताने काय तू सांगू? ॲक्च्युली आज 75th रिपब्लिक डे आहे, तर त्यांनी जी संविधान गौरव रॅली काढली त्या शब्दातच संविधानाचा गौरव त्यांनी केला आहे. हे जेव्हा आपण ऐकतो ना की संविधानाची गौरव रॅली होती आहे, त्यामुळेच आपण संविधानात्मक देशात राहतो आहे, त्यामुळे सगळ्या भारतीयांनी, मग तो कुठल्याही कास्टचा असो, मी म्हणत नाही की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्या पर्टिक्युलर कास्टनी या संविधान गौरव रॅलीमध्ये सामील व्हावं, पण भारत देश आपला आहे, आपण या देशामध्ये राहतो आहे, सगळ्या धर्माच्या सगळ्या पंथाच्या लोकांनी या रॅलीमध्ये सामील झाले आणि झालेच. ॲक्च्युली मी बघतीये सगळेच लोक इथं सामील झाले, मला हे बघून खूप जास्त आनंद झाला आहे आणि मी अशीच अपेक्षा करते सर्व भारतीयांकडून की आपापले मतभेद बाजूला ठेवून या भारताचा गौरव आहे हे संविधान, याचा त्यांनी संविधानाची गौरव रॅली म्हणून काढली, याचा खूप आनंद झाला मला. आता जसं तू म्हटली की फक्त बाबासाहेबांना जे मानतात किंवा बाबासाहेब ज्या समाजाचे होते त्याच समाजाने न हे करता सगळ्यांनी सामील व्हावे, पण बाकीच्याही समाजाला कितपत संविधानाचा आत्ता म्हणजे तेवढा गौरव वाटतो किंवा तेवढी माहिती आहे असं तुला वाटतं? मला असं वाटतं की काही लोकांच्या विचारांमुळे संविधान एक्झॅक्टली काय आहे आणि ते कुणासाठी कार्यरत आहे हे त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतच नाही आहे. म्हणजे गावाकडच्या लोकांना झालं किंवा काही लोकांना झालं तर माहीतच नाही, त्यांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे तर ते एका जातीसाठी लिहिलेलं आहे, पण ज्यावेळेस संविधानाच्या प्रियम्बलमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द येतो तिथंच सगळं जाणून घ्यावं की ती धर्मनिरपेक्षता म्हणजे या संविधानात्मक देशामध्ये जितक्या जाती आहेत, जितके पंथ आहेत, जितके पण ट्राईब्स वगैरे आहेत त्या सगळ्यांसाठी हे भारतीय संविधान आहे, ते कुठल्या एका जातीसाठी किंवा एका पंथासाठी नाही आहे, तर ते सगळ्यांसाठी आहे. आणि ज्यावेळेस आपण हे म्हणू ना की हा ते भारतीय संविधान माझ्यासाठीच नव्हे तर सगळ्यांसाठी आहे, त्याचा गौरव मी केला पाहिजे, त्यावेळेस आपल्याला समजून जाईल की खरंच हे संविधान सगळ्यांसाठीच आहे. नक्कीच. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, तुला म्हणजे काय वाटतं कितपत लोकांना माहिती आहे की 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमका काय? म्हणजे जसं आजकाल शाळेत सुद्धा संविधानाची माहिती नाही आहे, पण असं तुला वाटत नाही की पुढच्या पिढीला संविधान समजावं तर ह्याची सुरुवात शाळेपासूनच व्हायला पाहिजे? एक्झॅक्टली. मी स्वतःच सांगते, मला शाळेपर्यंत माहीतच नव्हतं प्रजासत्ताक दिन काय. मला फक्त एवढं माहीत होतं की 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे आणि प्रजासत्ताक दिन साजरा करतो तर तो त्याच्याशी काहीतरी रिलेटेड असेल. ज्यावेळेस कॉलेज लाईफला गेलो किंवा म्हणतो ना आपण 9वी 10वी किंवा घरातून जसे संस्कार आले, घरच्यांकडून मला ते कळलं की रिपब्लिक डे म्हणजे काय, की 26 जानेवारीला 1950 भारताचं संविधान अंमलात आणण्यात आलं आणि त्या भारतीय संविधानाला बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती मेहनत घेतली. मग मला ना लोकांना एक सांगूशी वाटतं की जर भले ते दलित समाजातले असते किंवा काय असतं, मग त्यांनी त्या दलितांसाठीच ते संविधान लिहायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते संविधान लिहिले सगळ्या जाती धर्मांसाठी. म्हणजे बाबासाहेब कुठल्या एका जातीसाठी नव्हते, मला असं सांगू इच्छिते त्यांना. आणि मला नक्कीच असं वाटतं तुम्ही म्हटलं ते की शाळेतूनच ही सुरुवात झाली पाहिजे, की लोक मुलांना कळायला हवं की नक्की रिपब्लिक डे आहे काय, रिपब्लिक डे आपण का साजरी करतो आणि भारतीय संविधानाचं महत्त्व काय या सगळ्या देशासाठी किंवा या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. ते भारतीय संविधान लिहिलं आहे तरी कुणासाठी? आपल्यासाठीच ना. मग आपल्याला जर माहीत नसेल तर ते भारतीय संविधानाचा अर्थ कधी राहतो? ज्यावेळेस आपल्याला कळेल की मी कुठल्याही जाती धर्माची असू पण ते भारतीय संविधान माझ्यासाठी कार्यरत आहे, त्यावेळेस आपण जिंकून जाऊ. जसं आता तू एक स्त्री आहेस, तर स्त्रियांसाठी सगळ्यात जास्त हक्क बाबासाहेबांनी संविधानात नमूद केलेले आहेत आणि त्याचा फायदाही त्या घेत आहेत, त्याच्यामुळं आज त्या आवाज उचलू शकतात, पण स्त्रियांना कितपत माहिती आहे संविधानाची माहिती कितपत आहे?
संविधानाची माहिती खूप लोकांना आहे, पण ती चुकीच्या पद्धतीने माहिती आहे. एक्झॅक्टली, कारण ना लोकांना असं वाटतं की म्हणजे मला खूप लोकांनी प्रश्नही विचारले होते की जेव्हा संविधान नव्हतं तेव्हा काय बोलायची अनुमती नव्हती का, किंवा स्त्रियांना म्हणजे काय म्हणतो ते हक्क नव्हते का. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की हक्क असणे आणि हक्क बजावण्यात फरक आहे. मला हक्क तर आहे बोलण्याचा, पण काय बोलायचं याचा हक्क नाही आहे मला. मी ती पर्टिक्युलर गोष्ट बोलू शकते याचा अर्थ असा नाही की मला बोलण्याचा हक्क आहे, पण मी मन स्वक्त बोलू शकते हा माझा हक्क आहे आणि तो मला संविधानाने दिला. या दोन गोष्टीत फरक आहे. मला स्त्रियांना आणि आजच्या मुलींना हेच सांगू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क दिलेत ना, मी ठामपणे सांगू शकते की याच्या आधी ते हक्क भारतीय स्त्रियांना नव्हते. त्यांना फक्त चूल आणि मूल आणि काय बोलायचं आहे, सकाळी उठायचं, स्वतःच्या मुलांना आंघोळ पाणी घालायचं, स्वतःच्या नवऱ्याचं करायचं, हे हक्क नाही आहेत. ही तुमच्यावरती लादलेली जबाबदारी आहे, ती पण जबरदस्ती. पण आज मी माझ्या नवऱ्याला सांगू शकते बाबा तुला करायचं होतं कर, मी तर चालली आहे बाहेर, हा माझा हक्क आहे. आणि मी तो त्याला ठामपणे सांगू शकते का, तर त्या भारतीय संविधाने मला तो हक्क दिला आहे. हा फरक आहे. तर या संविधान रॅली तुम्ही आयोजित केलेली, या निमित्ताने तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे आपल्या देशवासियांना? सर्वप्रथम मी सगळ्यांना इथं उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद व आभार मानतो. संविधान गौरव समिती ही स्थापन अगदी खूप कमी वेळात झाली आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. ह्या सौरव गौरव समिती जी आहे, जी स्थापन केलेली आहे, त्याचा उद्देश आहे की संविधानाची जनजागृती झाली पाहिजे. संविधानाची जनजागृती म्हणजे काय, आपले मूलभूत अधिकार जे आहेत ते प्रत्येकाला कळले पाहिजे. संविधानाने किड्यामकोड्यापासून ते मनुष्यापर्यंत यांना अधिकार दिलेले आहेत, त्यांचे काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. त्या जनजागृतीसाठी प्रत्येक उठला पाहिजे. त्याचप्रमाणे उठ जागा हो, संविधानाचा धागा हो, असं एक स्लोगन आम्ही तयार केलं होतं. तर त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि संविधान आज असंच आम्ही संविधानाची जनजागृती करू हेच आम्ही प्रण करतो समिती गौरव समिती वतीने. धन्यवाद. संविधानामध्ये जसं सर्व धर्म समभाव सांगितलं आहे, सेक्युलरिझम, तर मग आत्ता कितपत तुम्हाला वाटतं जे आत्ता वातावरण आहे देशामध्ये, संविधान आणि धर्म ह्याच्यापैकी संविधानाला किती महत्त्व दिलं जातं आणि धर्माला, तर कसं आणि संविधान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं याच्यासाठी काय करायला पाहिजे? सर्वप्रथम सर्व ग्रंथांपेक्षा संविधान हे ला मान आहे व मोठा आहे. तर संविधानात कुठलेच धार्मिक ग्रंथ नाही, त्याच्यापुढे कुठलेच अधिकार नाही. त्यामुळे आम्ही स्पष्ट म्हणतो की संविधान हा सर्वात महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये कुठल्या जाती धर्मी धर्माचा काही उल्लेख नाही. आपण माणूस आहोत, संविधानाने माणुसकी हा प्रण दिलेला आहे, तर तो प्रण आपण जपू. काय सांगाल तुम्ही आजच्या रॅलीबाबत? मॅडम, असं आजच्या हा रॅली काढण्याचा उद्देश हाच, त्याच्यामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन आपण का साजरा केला जातो हेच काही जणांना माहिती नाही. भारतीय प्रजासत्ताक दिन आपण याच्यासाठी साजरा केला जातो की भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1949 रोजी अंमलात आली, म्हणून त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. म्हणून हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची ही गरज आहे. आपण नाही केलं तर कोण करणार हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे. म्हणून आम्ही सर्व परिवारांनी एकत्र येऊन ही संविधानाची जनजागृती झाली पाहिजे म्हणून संविधान गौरव समिती हे नाव त्याला दिलं आणि त्या शीर्षकाखाली आम्ही विश्रांतवाडी आणि येरवडा परिसरामध्ये आजच्या या रॅलीचं आयोजन केलं आणि त्याला असा उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे. येणाऱ्या काळात नक्कीच आमच्या समितीच्या वतीने जेवढी जास्तीत जास्त संविधानाची जनजागृती करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही सर्वच आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आजच्या संविधान रॅलीमध्ये तुम्ही सहभागी झाला आहात, तर काय सांगू इच्छिता तुम्ही आजच्या? ॲक्च्युली संविधान गौरव समिती ह्या रॅलीचा कन्सेप्ट आम्ही जेवढे आजची यंग पिढी आहे, जेवढे त्याच्यामध्ये सर्व धर्मसमभाव असणारे आम्ही सगळे लोक आहे की जे समाजासाठी काही ना काही त्यांच्या परीने वेळ पैसा देऊन मदत करत असतात, सोशल वर्क करत असतात समाजासाठी, असे सगळेजण आम्ही मिळून आमच्या डोक्यात एक कन्सेप्ट आली की आपण एक संविधान रॅली. हे संविधान फक्त कुठल्या एका जातीसाठी नाही तर पूर्ण भारत देश आज त्या संविधानावरती चालतो आहे. तर मग सर्व जाती धर्माचे बांधव
आणि त्याच फक्त समानता ही स्त्री पुरुष असं दाखवलं जातं, बोललं जातं, पण प्रत्यक्षात चित्र दिसत नाही. तर ह्या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला तोच मेसेज द्यायचा होता की जेवढे अधिकार संविधानामध्ये सांगितले जातात, जेव्हा राजकारणी पॉलिटिकल विषय येतो तेव्हा आरक्षणासाठी स्त्रीला पुढं केलं जातं, समान अधिकार आहे असं बोललं जातं. तर प्रत्यक्षात आम्हाला हे दाखवायचं होतं रॅलीच्या माध्यमातून की आम्ही समानता ह्या विषयावरती स्त्री आणि पुरुष ह्यांना समान धरूनच चालतो आहे. आज ह्या आयोग समितीमध्ये आम्ही जो ग्रुप बनवला आहे त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे पुरुष आणि स्त्री आहोत, तर समान कार्य केलेले सर्वांनी. म्हणजे कुठंही ती एक स्त्री आहे तर तिला त्या लेवलला किंवा वेळेचं बंधन घालून तू येऊ नको, तुझं घरचं काम असेल असं न सांगता माझे जे सहकार्य आहेत सगळे दादा भाऊ त्यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मला काम करण्याची संधी दिली. ह्यावरून कळतं की खरंच आजची जी यंग पिढी आहे ना, आम्ही समानता ह्या समानता ह्या विषयाला धरूनच पुढे जात आहो आणि समाजापुढे हा आदर्श देत आहो की आम्ही कुठल्याही जातीला न मानणारे एक भारतीय नागरिक आहोत आणि भारतीय नागरिक म्हणूनच आमच्या समाजासाठी देणं राहणार आहे आणि आम्ही गरजवंत जे आहेत त्यांच्यासाठी एक मदतीचा हात पुढे नेऊ आणि मानवता हा धर्मावर ती फॉलो करू आम्ही. धन्यवाद.